आता जे काय मेसअप केलेस ना तू, ते सगळं सावरावं लागेल तुलाच. तिचा राग जाणार नाही आपल्यावरचा, पण विरोध तरी कमी होईल. तिला आता जेलमधनं बाहेर कसं काढायचं याची व्यवस्था कर. निदान आपलं प्रोजेक्ट तरी कम्प्लीट होण्यासाठी. मला जमणार नाही. नित्या, शालिनी बरोबर बोलते. तू आज जा आणि पोलीस कंप्लेंट मागे घे. मम्मा, मी म्हंटलं ना मला जमणार नाही. आणि हे तू बोलतेस, तुझ्या डोळ्यात एक ती बाई मला मारायला निघाली होती. आधीराज मध्ये आला नसता तर काय झालं असत? पण ते कोणाच्या चुकीमुळे? तुझ्या. तुला तिच्या पर्सनल मॅटर मध्ये जायची काय गरज होती? हे बघ मम्मा, मला बाकी काही माहित नाही, पण मी ही कंप्लेंट मागे घेणार नाहीये. नित्या, तुला माझं ऐकावं लागेल. वा नित्या, तुझी परीक्षा घेत होते मी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. वा हो रेवती, मी खरंच तिची परीक्षा घेत होते. म्हटलं कोणी जर दबाव करत असेल तिच्यावरती, तर त्याला बळी पडून तिचा निर्णय तर ती बदलत नाहीये. डगमगीत तर होत नाहीये, तर तसं काही नाहीये. तू परीक्षेत पास झालीस नित्या. आय एम सो प्राऊड ऑफ यू रिअली. शालिनी, व्हॉट्स रॉंग विथ यू? आय एम फाईन, आय एम टोटली फाईन. व्हॉट हॅपन? अगं, त्या बाईने जे काही केले त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे ना. आणि तिला आपण मदत करायची काही एक गरज नाही आहे. यू आर राईट नित्या. थँक यू, तुम्ही मला समजून घेतलं. शालिनी, अगं काय माझं ठरलंय रेवती. गुड नाईट. ठीक आहे. नित्याचं डोकं गौरीचं नाहीये, नित्याचं मन गौरीचं. पण तिच्या या सत्यापाई माझं 400 कोटीचं प्रोजेक्ट मिस्टेकला नाही लावत. नॉट ॲट ऑल. आय तुला असं बघवत नाही ग. शेण घाल माझ्या तोंडात. माझ्यामुळं तुझ्यासारखी वाघीण अशी पिंजऱ्यात बंद राहिलेली बघवत नाही ग. खरंच चुकलं माझं. वाय, चूक तर तुम्ही केलीच आहे, लई मोठी चूक. तुमच्या तोंडावर शेण घालणारच आहे. पण आधी त्या नित्याच्या गौऱ्या मसनात पोचवायच्यात मला. फक्त तुमची चूक असते ना, तिथंच मुर्दा पाडला असता तुमचा. नाही, गावासमोर जी नाचक्की झालीय, आज इथं जे आहे ना मी, ते त्या नित्यामुळं. तू फकस्त हो म्हण, आत्ता त्या नित्याचा मुर्दा पाडतो, तिला संपवतो. तिला हात नाही लावायचा. नित्याला मारायचा हक्क आता फक्त माझा आहे. माझा. इकडं माझं रक्त सळसळतं, त्याचं काय करू? कसं कंट्रोल करू स्वतःला मी? सरपंच भाई, रावसाहेब बोलतायत ते बरोबर बोलतायत. तिला संपवले की समजा गावाला कळत, तुमच्या वाट्या गेले की काय होतं ते. आता गप राहतोस का? मुर्दा पाडू इथंच. काही कमी का माती खाल्ली तुम्ही दोघांनी? आता तोंडावर आणि हातावर आवर ठेवायचा, कळलंय का? आधी शोध घ्या. या सगळ्या मागे फक्त नित्य आहे का आणखीन पण कोणी आहे तिच्या संग? नित्य तर मरणार, माझ्या हातनच मरणार. नित्य दीदी, फकस्त मला या जेल मधून बाहेर येऊ द्या. मग तुम्ही आहे आणि मी आहे.